आणि मग त्या भाषणामध्ये मी सांगितलं का शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही, मुलीचे लग्न होत नाही, मुले 35 वर्षाचे झाले, मुली 30 वर्षाच्या व्हायला लागल्या. लग्नाला होण्याचं मूळ कारण की प्रत्येकांना नोकरीवाला पोरगा पाहिजे. आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की एका दाण्याचे 100 दाणे करणारे शेतकरी आहेत, तरीसुद्धा त्याला निसर्ग साथ देत नाही, बाजारभाव त्याला मिळत नाही. ह्या सगळ्या भानगडीमुळं शेतकऱ्या मुलामुलींचे लग्न होण्यास प्रचंड अडचणी निर्माण व्हायला लागल्या. परंतु जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बदनाम करण्याचं षड्यंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे. परंतु मी माता भगिनींना विनंती करतो की अनावधानाने एखाद्या वेळेस आपलं मन दुखावले असेल तर त्याची मी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो. मध्य प्रदेशमध्ये 2019 शेतकरी मेळा आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यामध्ये शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती, त्यांच्या मुलामुलींची विदारक परिस्थिती हा विषय त्यामध्ये होता. त्या विषयावर भाषण देण्याकरता मला त्यांना बोलावलं आणि मग त्या भाषणामध्ये मी सांगितलं का शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही, मुलीचे लग्न होत नाही, मुले 35 वर्षाचे झाले, मुली 30 वर्षाच्या व्हायला लागल्या. लग्नाला होण्याचं मूळ कारण की प्रत्येकांना नोकरीवाला पोरगा पाहिजे. नोकरी जर नसेल तर तो पोरगा त्यांना चालत नाही. आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की एका दाण्याचे 100 दाणे करणारे शेतकरी आहेत, तरीसुद्धा त्याला निसर्ग साथ देत नाही, बाजारभाव त्याला मिळत नाही. ह्या सगळ्या भानगडीमुळं शेतकऱ्या मुलामुलींचे लग्न होण्यास प्रचंड अडचणी निर्माण व्हायला लागल्या. आणि मुलीचं लग्न होत नाही म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलींनी आत्महत्यासुद्धा केलेली आहे. विदर्भातसुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण मुलामुलींची आत्महत्या झालेली आहे. आणि मग लग्न जर झाले तर त्यांची अवस्था काय राहते ही सगळी मी विषय त्यामध्ये केली. मी मतदारसंघामध्ये फिरतो, या 2 टीम जेवण्याची व्यवस्थासुद्धा शेतकऱ्याची राहत नाही, अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे. आणि हेच खरं वास्तव्य मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून मांडलेले आहे. काही वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या विचारावर काम करणारे जे प्रबोधनकार आहे, सत्यपाल महाराज असेल, संदीपपाल महाराज असेल किंवा अनेक महाराज लोक आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे जे काही हाल व्हायला लागलेले आहे, नोकरीवाल्यांचं सगळं जरा व्यवस्थित आहे परंतु शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड हाल अपेष्ट त्यांच्या लेकरांची व्हायला लागलेली आहे, ही सगळी परिस्थिती मी विशद केली. परंतु 2019 जुना व्हिडिओ काढून आणि त्याच्यावर मी महिलांचा दिवशी आहे हे भासवण्याचं काम काही राजकीय पुढारी विशेष करून आमच्या मतदारसंघातले दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मी कधीही माता भगिनींचा द्वेष केल्याने मी त्यांना कायम सन्मानपूर्वक साथ गेल्या 2019 मी 3 निवडणुका लढलो, काय मी त्यांना सन्मानपूर्वक वागवलं. आणि मला कळते की त्यांचा आदरभाव आपण कायम ठेवला पाहिजे. त्या माता भगिनी प्रचंड माझ्यावर प्रेम करतात. परंतु जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बदनाम करण्याचं षड्यंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे. परंतु मी माता भगिनींना विनंती करतो की अनावधानाने एखाद्या वेळेस आपलं मन दुखावले असेल तर त्याची मी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो. परंतु माझा भाव हा तुम्हाला दुखवण्याचा नव्हता. खरी शेतकऱ्यांची परिस्थिती, ग्रामीण भागातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांची मुलामुलींची परिस्थिती ते विशद करण्याचं मी काम त्या माध्यमातून केलेलं आहे.